10वीनंतर कौशल्य विकास अभ्यासक्रम आत्मसात करून रोजगाराचा मार्ग धरू इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ITI आधारस्तंभ आहे. यावर्षीच्या प्रवेशाला सोमवारपासून सुरुवात होत असून ITI केंद्राची निवड करण्यापासून ते प्रवेश अर्ज आणि फी भरण्यापर्यंत सर्व कामं ऑनलाईन करावी लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावर्षी राज्यातील 30,000 जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 10वीनंतर कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ITIची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होतीये. राज्याच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे याबाबतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध होणार असून यंदा ITI केंद्रांची निवड करणं, प्रवेश अर्ज आणि नोंदणी शुल्क भरणं, प्रवेश अर्जात दुरुस्ती करणं अशी सर्व कामं विद्यार्थ्यांना ऑनलाईन करावी लागणार आहेत. यावर्षी प्रवेशासाठी 80 अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, वेल्डर यांसारख्या जास्त पसंतीच्या कोर्सेसबरोबरच मागील वर्षी सुरू झालेल्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसंच ड्रोन टेक्निशियन अशा नव्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी राज्यात 417 संस्थांमध्ये 1,42,500 जागा उपलब्ध होत्या. प्रवेशाच्या 6 फेऱ्या झाल्या होत्या. शासकीय ITI-मधील 93,484 जागांवर 89,383 प्रवेश झाले होते. तर खासगी ITI-मध्ये 49,016 जागांपैकी 35,669 जागांवर प्रवेश झाले होते. एकूण 1,42,500 जागांवर 128,171 प्रवेश झाले होते. यंदा ITI संस्थांमधील यावर्षीच्या उपलब्ध जागांपैकी 30,000 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार मराठा विद्यार्थ्यांसाठी 10% जागा राखीव असणार आहेत. यंदा विभागनिहाय एकूण जागांपैकी सर्वाधिक जागा नाशिक विभागातील ITI-मध्ये 30,816 जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल पुणे विभागामध्ये शासकीय आणि खासगी ITI-मध्ये 29,248 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत.